मंत्रालय परिसरामध्ये अनेक नागरिक जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे। मराठा क्रांति मोर्चा समन्वय आणि विद्यार्थी मुंबई मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। मराठा समाजाच्या प्रश्नांची परिस्थिती ही जैसे थेच असल्याने मराठा क्रांति मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी सचिव सामान्य प्रशासन यांच्या कॅबिनमध्ये ठिय्या देत आंदोलन सुरू केलेले आहे। मुंबईतून थेट दृश्य आपण पाहतोय। सरकारने दिलेल्या तारखा गेल्यानंतर सुद्धा मराठा समाजाचे प्रश्न न सुटल्याने मराठा समाजाच्या तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रूपाली बडवे। रूपाली, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थी मंत्रालयात दाखल झालेले नेमकी काय त्यांची मागणी आहे? नक्कीच, आपण जर पाहिलं तर खरं तर काही महिन्यांपूर्वी संभाजीराजे यांनी आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं। मराठा समाजाच्या विविध मागण्या होत्या, त्याच्यामध्ये मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न असेल किंवा मग सारथीचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींसंदर्भात त्याने आंदोलन पुकारलं होतं आणि तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी विनंती केलेली होती आणि त्यानुसार संभाजीराजे यांनी ते आंदोलन जे ते मागे सुद्धा घेतलं होतं। मात्र त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीयेत आणि त्याच प्रश्नावरती आज आपण बघितलं तर मराठा समाजाचे अनेक जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आता मंत्रालयात दाखल झालेले आहेत। सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत सुमंत भांगे यांच्या कार्यालयामध्ये हे सगळे जे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते खरं जमलेले आहेत आणि एकमेकांना जाब विचारण्याचं काम जे आहे ते खरं केलं जात आहे। आपण इथे सगळी दृश्य पाहत आहोत की कशा पद्धतीने त्यांनी अधिकाऱ्यांना खरं घेरण्याचं काम केलेलं आहे। सगळे जे काही आंदोलन झाले त्याच्यावरती नेहमी तारखांवरती तारखा त्यांना मिळत आलेल्या आहेत आणि एकदाही त्यांच्या सगळ्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीयेत आणि या सगळ्या संदर्भात आता नेमकं सरकार काय भूमिका घेणार आहे किंवा राज्य सरकार याच्यावरती नेमकं काय कधी तोडगा काढणार आहे असा दाब आता अधिकाऱ्यांना विचारला जात आहे। अगदी रूपाली, हे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत, प्रशासनाकडून त्यांना आता काय आश्वासन देण्यात आलेली आहेत? आपण अशा पद्धतीने पाहत आहोत की खरं तर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर दुपारपासूनच हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते खरं तर मंत्रालयात दाखल झालेले होते। सातत्याने त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणं चालू होतं मात्र अधिकाऱ्यांकडून किंवा राज्य सरकारकडून कोणतीही ठोस जे आपण बघितलं तर कोणतीही उपाययोजना किंवा कोणताही शब्द त्यांना दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते आणखी जास्त आक्रमक खरं तर होताना पाहायला मिळत होते। आणि आता जेव्हा अधिकारी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत किंवा त्यांना योग्य उत्तर मिळत नाहीयेत याच्यासाठी म्हणून कार्यकर्ते जे मराठा समाजाचे आहेत त्यांनी आता ठिय्या खरं मांडण्याला सुरुवात केलेली आहे। अधिकाऱ्याच्या कार्यालयातच आता ह्या सगळ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन खरं सुरू केलेलं आहे आणि सरकार विरोधात एकूण घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा देण्यास सुरुवात केलेली आहे। अगदी रूपाली, या संदर्भातले अधिक अपडेट्स आपल्याकडून घेतच राहणार आहोत। न्यायालयाच्या आदेश असताना आपण त्यांचा सेवा कायम ठेवतो, मानवतावादी दृष्टिकोन बांधवांना आपण 23,000 बांधवांना कायम सेवेत त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, पण इथं 2014 पासून त्यांचे पत्र 1,200 मुलं येतोय ना त्यांचा आमची चूक आहे।